भारतानं श्रीलंकेचा 302 रन्सनं दणदणीत पराभव करत वर्ल्डकपमधला सलग सातवा विजय मिळवलाय. श्रीलंकेचा अख्खा संघ उघ्या 55 धावा तंबूत पाठवत भारतानं हा शानदार विजय मिळवला आणि सेमीफायनलही गाठली. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात भारतानं श्रीलंकेसमोर 358 रन्सचं भलमोठं टार्गेट ठेवलं होतं. विराट कोहली, गेल आणि श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारतानं ही धावसंख्या उभारली. तर श्रीलंकन फलंदाजांना भारताच्या गोलंदाजांनी चांगलं जखडून ठेवलं. श्रीलंकेचा अर्धा संघ केवळ 14 धावांवरच तंबूत परतला. बुमराह, सिराज, शमी या त्रिकुटानं लंकन फलंदाजांची पिसं काढली. शमीनं वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा 5 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरलाय. श्रीलंकेचे 5 फलंदाज शून्यावर बाद झाले. सह्याद्रीची उंची म्हणजे